मित्रांनो अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या मध्यवर्ती प्रतिकूल हंगाम परिस्थिती अंतर्गत पीक विमा कंपन्यांनी अखेर एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये देण्यास मंजुरी दिली आहे तरीही अजून हिंगोली धुळे वाशिम लातूर अमरावती नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील आक्षेपांवर विभाग स्तरावर सुनावणी सुरू आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कमसाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे तसेच मित्रांनो जळगाव चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा या जिल्ह्यातील आक्षेप मागे घेतले आहेत आणि नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला दाराशिव या जिल्ह्यात पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले नव्हते त्याच्यानंतर हिंगोली धुळे पुणे वाशिम यामध्ये आक्षेप घेतले आहेत त्यावर विविध स्तरांवर सुनावणी सुरू आहे त्याच्यानंतर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सोयाबीन मक्का बाजरी या पिकांसाठी अग्रिम मान्य करण्यात आला आहे मात्र कापूस आणि इतर पिकांसाठी अमान्य करण्यात आला आहे नगर येथे सोयाबीन आणि मकासाठी अग्रिम पीक विमा मान्य केला आहे तर कापूस व इतर पिकांसाठी तो अमान्य केला आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन आणि मका पिकांसाठी अग्रिम मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्यात बाजरी भात आणि नाचणी यासाठी अग्रिम मान्य आहे तर इतर पिकांसाठी अमान्य करण्यात आला आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मका आणि सोयाबीनसाठी मान्य तर इतर पिकांसाठी अमान्य करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यातील साठ मंडळांपैकी बत्तीस मंडळांना अग्रिम मान्य केला आहे या जिल्ह्यांची विभाग स्तरावर सुनावणी प्रलंबित आहे पीक विमा कंपन्यांनी काही जिल्ह्यांमध्ये आक्षेप घेतले होते त्यावर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे सुनावणी झाल्यानंतर पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत यावर्षी राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना राबवल्याने एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला मात्र विमा कंपन्यांनी यंदा प्रतिकूल परिस्थिती असतानाही अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला त्यामुळे जिल्हा विभाग स्तरावर सुनावणी झाल्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अपील करण्यात आले अतिरिक्त मुख्य सचिव यांनी जलद गतीने या प्रकरणांची सुनावणी घेऊन अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिले होते तर अशा प्रकारे या ठिकाणी जिल्ह्यांची अपडेट आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ मित्रांनो की एक हजार सातशे कोटी रुपये जो विमा कंपन्यांनी मंजूर केलेला निधी आहे तो कोणत्या जिल्ह्यासाठी किती देण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांची संख्या आहे याविषयी सविस्तरपणे आता जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा नियत मंजूर अग्रिम रक्कम अशा प्रकारे या ठिकाणी चार्ट देण्यात आलेला आहे याच्यामध्ये नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये निधी आहे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आणि या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे सोळा हजार नऊशे अकरा त्याच्यानंतर नगरमध्ये मित्रांनो एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस त्याच्यानंतर सोलापूरमध्ये मित्रांनो एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे आणि या या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे मित्रांनो एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस त्याच्यानंतर सातारा जिल्हा आहे मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे चाळीस हजार आठशे सहा त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये मित्रांनो बावीस कोटी चार लाख रुपयाचा निधी मंजूर आहे आणि शेतकरी संख्या आहे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये आहेत आणि शेतकरी संख्या आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर बुलढाणा आहे मित्रांनो बुलढाणामध्ये अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचा निधी आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर मित्रांनो धाराशिवमध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस त्याच्यानंतर मित्रांनो अकोलामध्ये सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये मित्रांनो तेरा लाख सहासष्ट हजार रुपयाचा निधी आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे दोनशे अठ्ठावीस सगळ्यात कमी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आहे मित्रांनो त्याच्यानंतर जालना मित्रांनो एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख आणि वीस हजार एवढा निधी या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस त्याच्यानंतर परभणीमध्ये मित्रांनो दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाचा निधी मंजूर आहे आणि शेतकरी संख्या आहे चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर त्याच्यानंतर मित्रांनो नागपूरमध्ये बावन्न कोटी एकवीस लाख एवढा निधी मंजूर आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस त्याच्यानंतर मित्रांनो लातूरमध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे दोन लाख एकोणवीस हजार पाचशे पस्तीस त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये आठ लाख पासष्ट हजार एवढा निधी मंजूर आहे आणि या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या आहे दहा हजार दोनशे सहासष्ट तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जिल्हा नियात मंजूर अग्रिम रक्कम आहे आणि शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पीक विमाची आतापर्यंतची अपडेट आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार